नमस्कार सर्वांना, आकाश हात तुम्ही आहेत ना सर्वजी. तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आज मी एक गोष्ट खूप दिवसापासून म्हणते. बापरे, जयश्रीने आज बांगड्या घातल्या. तुम्हाला सांगते नक्कीच काय काय झालंय. तर जयश्रीनं बांगड्या का घातल्या आणि आजकाल ना बांगड्या घालायचं का नाही म्हणजे हे होत नाही. काय बांगड्या आजकालचे घालत नाही, पुराण्या जमान्यातल्या घालतात पण आजकाल कोणी एवढे हे करत नाही. पहिलं काचाच्या बंगड्या कंड वगैरे असं अलाउड नव्हते असले वगैरे, आता तर असले पण घालतात. आणि मी बघा आज घातले कारण का, काल कराडवरनं पुष्पा मावशीने कॉल स्पेशल केला होता दुकानात, ज्वेलर्स दुकान आहे तुम्हाला माहीतच आहे. तर म्हणजे त्याच्यातनं एवढे ग्राहक होते, आवाज येत होता, त्यातनं मला फोन केला आहे. तुझा भुंडा हात मी बघते, सगळं करते, सगळं काय नाही, तुझा भुंडा हात का मग बिना बांगड्याचं काठ होते. तरी पण मावशीला म्हटलं सॉरी, हाय मी घालते आणि बांगड्या मला नाही आवडत. मावशी आवडत नाही कशाला, खूप म्हणजे काय मला खूप काय बोलले. आणि मला लनेनी मावशीने खूप मावशीने कमेंट केलेलं की तू बिना टिकलीची बिना हिची राहू नको जयू असं म्हणून. तर मावशी ठीक आहे, मला बांगड्या आवडत नाही. आणि दुसऱ्या ताईंची एक कमेंट आहे की ताई त्या दिवशी आम्ही जावई बरोबर तुमच्या बाहेर गेलो होतो. एक ताईंची आहे चांगलंच कमेंट आहे की ताई तू ना गाऊन नाही तर ड्रेस घालत जा, म्हणजे हे त्यांना टी शर्ट वगैरे असो. तुम्हाला सांगू का ताई, गाऊन घालायची सोनू पिलू झाले ना, तोपर्यंत पिलू 3-4 वर्षाची होस्तवर मी गाऊनच घालायची. दादा आता पण घालते, राजश्रीचीच गाऊन आहेत, कर्नाटकवरून मागवलेली गाऊन आहेत माझ्याकडं. आणि मी असं बिना हे जे घालते गाऊन पण, पण ताई गाऊन घालून मी व्हिडिओ वगैरे, आणि गाऊन ज्यादा मी घालत नाही आता, आणि टॉप पण घालत नाही. मला असं वाटतं जडजड आहे ही, सिम्पल की आहे एक टी शर्ट घातलं आणि ज्यात सगळं झाकून गेलेलं असतं. टी शर्ट आणि आपली पॅन्ट घालायची, कसली पण लोअर वगैरे, आणि आपलं कामं करत राहायची. मुलं आहेत लहान आणि ती ड्रेस वगैरे ना आता आजकाल त्याला कोण एवढं. आणि साडी घालताना तुम्ही एक दिवस बघितलेलं नाही ना, जेव्हापासून यूट्यूबवर आली स्वतः म्हणजे व्हिडिओमध्ये साडीवर नाही. चला बनवूया आपण एका दिवस, असा मौका कुठे जायचा असेल तर नक्कीच बनवते साडीवर तुमच्यासाठी. आणि ताई गाऊनवर योग्य वाटत नाही व्हिडिओ बनवणं पण मला, आणि मला खूप आवडलं. माझ्या बहिणीनं बारकी बारकी नजर ठेवते काही नाही, आणि म्हणजे गाऊनवर एवढं योग्य नसतं. गाऊनवर गाऊन कशाला असतात, नाईटला असतात म्हणजे रात्रीच्या वेळी, पण गाऊनवर बघू तुमच्यासाठी आपण व्हिडिओ बनवू एखाद दिवस गाऊन घातला की ठीक आहे, पण योग्य नाही ताई. नाईटवर म्हणजे गाऊनवर व्हिडिओ बनवणं योग्यच वाटत नाही मला. आणि हे कसं आहे आपलं सिम्पल कुठेही घालून जातो काय पण, म्हणजे हे आहे ठीक आजकाल ह्यालाच हे ज्यादा. आणि मला असलेच आवडते, तुमच्या जावई बापांना पण असलेच आवडतात. काय ती साडी काय ती, ही साडी तर घालूनच देत नाही बिलकुल, म्हणते ती घालायचं नाही. पडचील बाई अगं पोरे पडचील म्हणतात मला, पडलं की तुझ्या पायाला लागलं की कुठं घेऊन जाऊ तुला, कुठं उचलू असं म्हणतात. मग बघा तुमच्या दाज यांना भाऊजींना किती आवडतं, साडी नको म्हणतात, तू पहिलं काय पण असलंच घाल कारण का तू पडली की कुठं जाणार तुला घेऊन. म्हणजे त्यांना टेन्शन आहे, तिला साडी झेपत नाही, मला साडी झेपतच नाही. मी कधी घालत नाही, कधी घातलं की नाही, नॉर्मल थोडंसं कुठं मीटिंगमध्ये मला जायला लागतं त्यावेळी थोडंसं घालते एकांत वेळी, नाहीतर घालत नाही. लग्न झाल्यापासून बघा मी 5-7 वेळेस घातलं असं, मी ज्यादा नाही घालत. माझ्या सासूबाईंना पण आवडत नाही ती, पण मी कधी माहेरी गेली का नाही इकडून जाताना या कुठं ही आले सुट्टीवर, अजिबात गाडीवर साडी घालून बसायचं नाही. ड्रेस घाल आणि साडी उभं तुमचा, तुम्ही बसणार पुढं बोलत आणि मागं तुमचा कोदूर बिदूर त्या चाकामधनी. म्हणजे खूप आमची हवे रोड आहे ना उमरेजमध्ये, असं म्हणजे खूप अशी घटना कराडच्या टाईम साईडला इकडं तिकडं ऐकाय भेटतं आणि झालेली घटना आहे म्हणून ती घाबरत होत्या की तू साडी घालायची नाही बिलकुल, ड्रेसवरच घालायचं. मग माझ्या सासू सासऱ्यांना म्हणजे सासऱ्याच्या माणसांना पण मी ज्या दिवशी लग्न करून गेली होती त्या दिवशीच आमच्या आत्या म्हटल्या सासूबाई माझ्या की तू ही काढ बाई ओढणी बिढणी घ्यायचं नाही काय नाही डोक्यावर, तू आपल्या तुझ्या नवऱ्याला आवडत नाही आणि मला पण आवडत नाही, तू काय कोदूर गोदूर घ्यायचं नाही. तर ताई खूप मला असं काय हे नाही आणि तुमचंही काही वाईट वाटलेलं नाही, चला आपण गाऊन घालू तुमच्यासाठी साडीवर एका दिवस नक्कीच व्हिडिओ बनवू. आणि दुसरा प्रश्न म्हणते हिना ताईचा, ती पण हसायचीच कमेंट. काल माझं तुम्ही बघितलं ना काय माणसं हसतात काय, पण रात्री दादानं मला कमेंट केली होती ताई मी तुला बहीण मानतो. हो दादा खूप खूप धन्यवाद दादा, सदैव मी माझ्या मनापासून मी खूप भावांना अशी भाव मानते. तर चला तुम्ही असं म्हटलं माझं
आनंद इतका वाटला ना दादा, खूप वाटलं. आणि हिना ताईने काल सांगितलेलं की ताई अशीच कमी असाच मी अशीच बघ, मला कमेंट आली होती दुसऱ्या म्हणजे लग्नासाठी, तिला त्या ताईंना पण हिना ताईंना पण असं झालं की व्हॉट्सअपवर की तुम्ही बहुत सुंदर, म्हणजे तू खूप सुंदर आहे. आणि ती म्हणजे जसं मला आलं होतं, मी म्हणते दुनिया जशी झाली ताई, आता फोनवर पण असं व्हॉट्सअपवर असं नॉर्मल कमेंट, म्हणजे कमेंट तर सोडून द्या, फोनवर आपल्या नंबरवर कुठनं पण फोन करतात, कुठं नाही येत असत, विचार करा. म्हातारा म्हातारे आहेत माझ्यापाशी, त्यांच्यावर आलेत कॉल, ते पडून पडून हसते. मी तर म्हणते बेटा मी तुम्हाला दादी की उमर की, मला म्हणते दादीच्या उमरची आहे, मला म्हणतोय तू किती सुंदर दिसतीस. आणि एकतर पाय नाही त्या आजींना चालायला, त्या आजींना असलं फोन आलंय, मग हसायचं का रडायचं तुम्ही सांगा. तर चला ही गोष्ट साईडला ठेवू, आता झाल्या आणि काय वाईट वाटून घेऊ नका. मी जी आहे ती रिअल सांगत जाईन. आणि तुमचं म्हणणं होतं की जयू खूप मला म्हणते तू कुठं राहतेस, खूप नवीन नवीन ताईंनी जुडतेत, भाव जुडतेत माझे आणि मावशी जुडतेत ना, त्यांचे खूप प्रश्न आहेत. ताई तू कुठं राहतेस, ताई तू कुठं राहतेस, ताई माझी मजबुरी आता व्हिडिओमधूनच तुम्ही समजा नवीन आहे त्यामुळं तुम्ही मला समज म्हणजे हळूहळू समजेल तुम्हाला. अजून कळणं झालं की जयश्री का इनडायरेक्टली बोलत नाही, म्हणजे बोलत नाही का म्हणून कमेंटला रिप्लाय डायरेक्ट का देत नाही की मी इथं राहते म्हणून. ताई मी नॉर्मल जागेवर नाही राहत आणि मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देऊ की ताई मी इथं राहते, मी ॲड्रेस सांगू शकत नाही कारण का ते सांगण्यासारखी जागा नाही. आणि एक तर तुम्हाला सांगते, तुम्ही बार बार विचारत होता की ताई जयू तू कधी जाणार, ताई तू कधी खाली करणार आहे, जाणार होती कुठली जागा आहे, तर आज मी तीच तुम्हाला सांगणार आहे कुठली जागा काय जागा. तर मला एकच सांगायचं आहे, आता ही रूम मला खाली करायची होती, तुम्हाला किती वेळ सांगितलेली रूम खाली करायची होती म्हणून, तर आता आपण नाही खाली करणार कारण का ही रूम मला भेटलेली आहे, आता मी रूम खाली करणार नाही. आणि आता हेतून जाणार फक्त तुमचे जावई बापू, मी नाही, मी हेतच राहणार. आणि कारण तुम्हाला मी इनडायरेक्टली सांगते, समजून घेऊ शकता आणि घेतेत माझ्या मावशीताई मला, त्यासाठी म्हणते मी राहणार माझ्या मुलांच्या शाळेंसाठी, मी एकटी फक्त माझ्या मुलांना तिन्ही तिघांबरोबर मी राहणार, माझी काळजी करू नका. कारण का बाहेरची आपली सरकारी रूम असते ना, कुठली असो ती, क्वार्टर असो रूम असो, ती असती ना इतकी सेफ असते. आणि ह्या जागेवर ही इतकी सेफ आहे, ते म्हणतात ना कलर झडलाय ताई, सगळं चांगलं आहे पण कलर करून घे ताई. कलर नसला ह्याला, छत नसलं तरी हे खूप लाखाचं करोडचं आहे, कारण का ह्याच्यात खूप सेफ आहे ताई, आम्ही खूप सेफ समजतो. आणि स्वतःचा आहे तसंच आहे ह्या सरकारी रूम स्वतःचा. आणि ताई बाहेर राहण्याचं इतकं भीती आहे ताई, इतकी इतकी मी सगळीकडे राहिलेली आहे, मऊमध्ये एमपीत 5 वर्ष राहिले, मथुरेत राहिले, सगळीकडे बाहेर राहिले, पण इथं राहण्यासारखी जागा नाही, समजून घ्या. तर ताई ही जी मिळाली मला, मी इतकी आनंद इतक्या दिवशी हजार दुखीत होती की मग काय करू, कुठं राहू, मुलांना घेऊन कुठं राहू, एकतर गायून लहान देवा आम्ही काय करू. ते तर देवाच्या कृपेने, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादामुळे मला ही रूम मिळाली परत, की आता मी ह्या रूममध्ये राहू शकते. त्यासाठी हा आनंद, ही आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी संध्याकाळी कळलं मी लगेच तुम्हाला सकाळी सांगते. मी म्हटले ना एक व्हिडिओ तुम्हाला थोडं थोडं का होईना सांगत जाईल, त्यासाठी ना इथं बाहेर राहणं खूप खतरनाक आहे. मी लाईव्ह का घेत नाही कधी, मला काय ताई म्हणते की ताई तू लाईव्ह घेत जा, लाईव्ह मी कधी येत नाही कारण का मी जिथं राहते, मी ज्या प्रसंगमध्ये आहे, ज्या सुखी आहे, दुःखी आहे, जी बीन आहे, मी तुम्हाला लाईव्हवर दाखवू शकत नाही. कारण का सोशल मीडिया तुम्हाला माहीतच आहे, मी फक्त भारत नाही बघत, सोशल मीडिया पूर्ण खूप वेगवेगळे लोक बघतात. आणि खूप ही आपल्या सगळ्यांसाठी सेफ ठेवणं मला खूप गरजेचं आहे. एक त्यांची पत्नी आहे पण मला पण ती देशांसाठी विचार करतात, त्यांच्या मागून मला पण सर्वांची विचार करावी लागतात, त्यासाठी मी लाईव्ह घेत नाही ताई कधी, त्यासाठी समजून घ्या. आणि तुमच्या जयश्रीचं आता राहण्याचं हीच आहे आणि मी राहणार आता मुलांना. आणि माझी अवस्था आता इथून पुढं काय होणार काय नाही ही पण म्हणजे मी खुश आहे, मी खूप खुश आहे कारण मला रूम मिळाली, मी आतल्या सेफ आहे, इतकी सेफ आहे तुम्हाला माहीत आहे. आता माझ्या मावशींना लगेच कळ, हेमलता मावशींना लगेच कळत खूप सेफ. आणि बाहेर राहण्याचं माझं इतकं टेन्शन वाढलेलं, इतकं टेन्शन वाढलेलं मी सांगू शकत नाही इतकं. बाहेर रूम पण किती 28-30 हजार, आपली एवढी ऐपत नाही. आणि
राहायला गेलो ना आयपद ही म्हणते आयपद म्हणते 28-30 हजार पण आहेत भाड्याची किती. एक आता माझा बॉक्स बसणार नाही किचन मध्ये असं आकडून उभं राहण्याचं, एकच रूम असले रूम 10 बाय 10 पण नाही आणि आपली चार पाय बसत आणि बस उभा राहायला जागा एवढ्या रूमला एवढे पैसे घेतात आणि काय पाणी संपत पाण्याचं पण किटकिट असणार. एवढा किती तुम्ही 10 का 50 हजार भाडं द्या, इकडे भाडं खूप असते तर तुम्ही 50 हजार दिला तरी भाडं का नाही ती काय असतं माहित आहे का, ती इकडची लोक आपल्यासारखी समजून घेणार नाहीत की चल हा मुलं आहेत ती जी राहते नाही पाणी थोडं देणार पैसे होऊ म्हणून घेणार पाणी नाही सोडणार मुलांना आपल्याला मुलं आपली लहान आहेत तर बोलणार करणार मुलं आपली की ना बोलून द्यायचं नाही मुलांना अरे मुलं आहेत लहान खूप काय सहन करावं लागतं आणि ही सहन करून पण खूप राहते मी. मला आवडलं नाही मी रूम खाली करते बिंदास खाली करते एकटी पण ह्या जागेवर मी बिंदास एकटी राहू शकत नाही बाहेर आणि आता पुढे चालली आहे तिथं रूम नाही लवकर मग राहणार कुठं राहणार कुठं. मी राहिलेली आहे मला पसंत नाही आली की मी रूम खाली करते पण ह्याच्यासाठी मला मजबूर खूप टेन्शन पडते तिथं बाहेर राहण्याचं पण सेफ नाही पण भीतीनंच कारण मुलांच्यासाठी मला राहावं लागलंच असतं मी सांगते तुम्हाला आता काय नाही इलाज होतं पण मला देव माझी मी बार बार देवाला प्रार्थना करत होती देवा मला काय बिकर आणि मला मला हे ह्या रूममध्ये जोपर्यंत पुढं मला काही जागा भेटत नाही तोपर्यंत मला ही जागा दे असं म्हणून खूप मी पाया पडत होती खूप भीती होती खूप त्यातच मी खूप ही होती. तर आता तुमच्या कृपेने देवाच्या कृपेने भेटली आपण राहू सेफमध्ये आता तुमची जयश्री गुप्तच आहे. दुसरी गोष्ट ताई नवऱ्यासोबत राहायला ना ती झोपडी असली ना ती पण लाखाची आहे मी म्हणते ना खूप कुणाचा कॉल आहे कॉल कुणाचा तरी येत होता आणि त्यासाठी म्हणते मी की खूप म्हणजे खूप टेन्शन आलेलं ठीक आहे. आता टेन्शन फ्री राहा आणि तुम्ही पण आनंदी राहा आणि जी काय आहे जावे बापू गेल्यानंतर पण तुम्हाला सांगेन आल्यानंतर कुठं चालले काय चालले ती सांगू शकत नाही ठीक आहे. बापू येतोय तर काय बोलायचं होतं अजून फोन इमर्जन्सी येते तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या आता नका काळजी करू मी आहे सेफ आणि जशी पण रूम आहे ती खूप खूप हे जे आहे तर चला धन्यवाद काळजी घ्या.